नमस्कार, लेडी स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण मटकीच्या सांडग्यांची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। याच्या अगोदर आपण वर्षभर साठवणीचे मटकीचे सांडगे कसे बनवायचे याची रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तर खूप छान होते भाजी, सांडगेही खूप मस्त चविष्ट होतात आणि ते वर्षभर टिकतात अशी रेसिपी आहे। चला तर मग आज सांडग्याची भाजी कशी करायची ते पाहूया। तर आता चुलीवरती एक लोखंडी तवा गरम करायला ठेवला आहे, खोलगट असा तवा आहे। आता त्याच्यामध्ये एक 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये हे मटकीचे सांडगे घालून घ्यायचे आणि हे सांडगे जे आहेत ते तेलावरती 1-2 मिनिटे भाजून घ्यायचे। तेलावरती भाजल्यामुळे भाजी छान अशी लागते। तर सांडगे थोडेसे लालसर होईपर्यंत तेलावरती भाजून घ्यायचे। तर आता सांडगे छान लालसर झालेत, आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा मस्त असे भाजलेत। तर आता त्याच तव्यामध्ये मी अजून 2 चमचे तेल घालून घेते। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये घालूया 1 चमचा मोहरी। मसाल्याच्या डब्यातला जो चमचा आहे तोच मी वापरते। तर मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे, म्हणजे ती दाताखाली येत नाही। तर मोहरी छान तडतडली आहे, त्यामध्ये 1 चमचा जिरे घालूया। जिरेही छान असे फुलले पाहिजेत आणि 5 ते 7 कढीपत्त्याची पाने आहेत ती घालून घ्यायचेत। आणि आता याच्यामध्ये घालूया 1-3 कांदे एकदम बारीक असे चिरून घेतलेत, तो कांदा याच्यामध्ये घालून घेऊया। तर हा जो कांदा आहे तो चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर ही सांडग्याची भाजी चुलीवरती बनवल्यामुळे अजूनच चविष्ट अशी लागते आणि त्यात तर आपण लोखंडाच्या तव्यात बनवतोय तर मग त्याची चव तर अप्रतिमच लागते। कांदा सांडग्याच्या भाजीमध्ये भरपूर घालायचा आहे, म्हणजे छान सांडगा होतो। तर मटकीच्या सांडग्यांबरोबरच मिक्स डाळीच्या सांडग्यांची रेसिपी ही चॅनलवरती अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर कांदा चांगला लालसर असा भाजलेला आहे। आता याच्यामध्ये आपण घालूया 1-2 चमचे आलं लसूण खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर घालून त्याचं मिक्सरमध्ये बनवलेलं आहे वाटण ते घालूया, किंवा लसूण खोबरं जरी घातलं ठेचून तरी चालेल। तर आता हे परतून घेऊया आणि हा जो कांदा आहे तो अजून लालसर व्हायला पाहिजे। आपला कांदाही छान लालसर असा भाजला आहे आणि त्याचबरोबर फोडणीही मस्त अशी बसली आहे। आता याच्यामध्ये आपण घालूया साठवणीतलं काळट तिखट, किंवा तुम्ही कांदा लसूण मसाला वापरला तरी चालेल। तर मी हा 1 चमचा घालते आणि 1 थोडासा वरती, त्याचबरोबर 1/2 चमचा लाल मिरची पावडर घालते, 1/2 चमचा हळद घालते,
आणि हे कच्चे मसाले जे आहेत किंवा सुके मसाले ते पण एक दोन मिनिटे फोडणीमध्ये परतून घेऊया। तर आपण जो काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला घालणार आहोत त्याचं प्रमाण थोडंसं कमी घालायचं, कारण आपण जेव्हा सांडगे बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये लाल मिरची पावडरचा वापर करतो, त्याच्यामुळे भाजी जास्त तिखट होऊ शकते, त्यामुळे आपण थोडंसं कमीच तिखट वापरायचं आहे। तर मसाले छान असे परतले गेलेत, आता याच्यामध्ये घालूया हे लालसर असे छान भाजलेले सांडगे। तर हे सांडगे तळून पण खायला खूप छान लागतात, कुरकुरीत असे कुडूम कुडूम। तर मस्त असे परतून घेऊया एक दोन ते तीन मिनिटे फोडणीमध्ये। छान असे परतले गेलेत, आता आपण याच्यामध्ये घालूया शिजण्यासाठी पाणी। आपल्याला रस्सा भाजी नाही बनवायची, सुकी सांडग्याची भाजी बनवतोय, रस्सा भाजी बनवत नाहीये, त्याच्यामुळे लागेल असं पाणी घालायचं किंवा सांडगा शिजेल इतपत पाणी घालायचंय। मला वाटते अजून थोडंसं पाण्याची गरज आहे, तर मी अजून थोडंसं पाणी घालते। आणि याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया, मीठ कमी घालायचं आहे कारण आपण सांडगे बनवताना देखील मीठ घातलेलं आहे, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता आपण शिजण्यासाठी एक तीन ते चार मिनिटे झाकून ठेवूया, म्हणजे सांडगा छान शिजेल। तर एक तीन ते चार मिनिटं झालेत, आता आपण उघडून बघूया। तर सांडगा जो आहे तो अजून शिजलेला नाही आहे, अजून बाकी आहे आणि पाणी याच्यामध्ये राहिलंय। तर आपण हा सांडगा शिजण्यासाठी एक पुन्हा दोन ते तीन मिनिटासाठी झाकून ठेवूया। तर दोन ते तीन मिनिटं झालेत, आता आपण पुन्हा उघडून बघूया। आणि सांडगा शिजत आलाय का ते पण बघूया किंवा कितपत शिजलंय। अजून सांडगा शिजायला हवा, थोडासा 80% तरी शिजलाय। आता याच्यामध्ये घालूया एक दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट आहे आणि परतून घेऊया। आणि यातील सगळं पाणी आपण आटवून घेऊया, म्हणजे सांडगाही छान असं शिजेल। आणि जर तुम्हाला दाण्याचा कूट अगोदर घालायचं असला आणि अगोदर घातला तरी चालेल, पण मी शक्यतो नेहमी शिजत आल्यानंतर शेवटी दाण्याचा कूट घालते। तर व्यवस्थित परतून घेऊया, तर बघूया। तर मस्त असा आपला सांडगा शिजलाय एकदम लगेच। मऊ झाला, आता याच्यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर वरून, मिक्स करून घेऊया। तर छान अशी आपली सांडग्याची भाजी झटपट अशी तयार झाली आहे। जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा, त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन ही प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही। तर वेळात वेळ काढून आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत।